बाबा रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे, हे ठिय्या आंदोलन आहे. आणि हे आंदोलन नेमकं कशा प्रकारे आहे, कुठल्या मागण्यासाठी, हे युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची नेमकं काय मागणी आहे ते स्वतःहून सांगण्यासाठी पुढे आलेले आहेत. तर त्यांच्याशीच आपण थेट संवाद साधतो आहे की आपली नेमकी काय मागणी आहे आणि हे ठिय्या आंदोलन किती दिवस अजून सुरू होणार आहे आणि रुग्णालयांचा त्रास होतो काय तुमच्या आंदोलनाचा? नाही, रुग्णांसाठी आम्ही कुठल्याही पद्धतीचा त्रास होईल असं नाही केलेलं आहे. वॉर्ड वाईज सर्व जागेवरती एक एक कामगार आहेत. आम्ही जे काही दुसरे थोडे आहेत त्यांना खाली उतरवलं आहे, जेणेकरून आमचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचा. एक कामगारांचा शॉर्टेज, अतिशय कामगारांचा तुटवडा आहे. पेशंटची संख्या जास्त आहे, 50-60 पेशंटच्या मागे एक वॉर्ड बॉय, एक स्वीपर, इतकं सगळं. आणि 8 तासाच्या पेक्षा जास्तीत जास्त काम केले जातं आमच्याकडे. वरून प्रेशर असतं की हे नाही झालं तर तुमच्यावर कारवाई केली जाईल, तुमच्याशी हे नाही केलं जाईल, ते केलं जाईल. बायोमॅट्रिक, आम्ही कल्याण, विरार, पनवेल या लाईनवरून येणारी लोकं आहोत. आम्हाला तिथून धावत पडत इथं आल्यानंतर 15 मिनटं लाईन लावायला लागते बायोमॅट्रिक मशीन चालू नसल्यामुळे. प्रत्येक कामगार लाईनला उभा राहून वैतागतो आणि ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा वैतागतो. हे फ्रस्ट्रेशन पूर्ण आम्हाला परत वॉर्डमध्ये हे सगळीकडे आम्हाला हेच सगळं होतं. आमची मानसिक एकदम मानसिकता खराब झालेली, म्हणून आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. किती जण तुम्ही सहभागी झालात या आंदोलनामध्ये? तरी मिनिमम आम्ही सर्व 350 कर्मचाऱ्यांपैकी 50% तर नाही आहेत आमच्याकडे, म्हणजे वेकेन्सीज आहेत. त्याच्यानंतरचे जे बाकीचे आहेत त्यातील आम्ही 35-30% खाली उतरलेलो. बाकीचे सगळे वर सेवा देत आहेत, वॉर्ड वाईज सेवा देत आहेत. आणि इमर्जन्सी वॉर्ड मधला आम्ही कुणालाही उतरवलेलं नाही. आणि हे आंदोलन किती दिवस अजून सुरू राहिलं असं काय? मागण्या पूर्ण होईपर्यंत ते आंदोलन असंच सुरू राहणार. असंच सुरू राहील. एका हॉस्पिटलला आहे.